माजी खासदार शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय मात्र यावर राष्ट्रवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील नाराज असल्याचं सांगण्यात येत होत या चर्चांदरम्यान आता आढळरावांनी त्यांचे कट्टर विरोधक आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मन मोकळा संवाद साधला त्यामुळे आता आढळराव राष्ट्रवादी जाण्याचा मार्ग सुकर झाला का तसेच त्यांची शिरूरमधील उमेदवारी देखील निश्चित झाली का या चर्चांना उदाहरण आलंय शिरूरमध्ये शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहे मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर आता पुन्हा एकदा आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत गेल्यानंतर शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार आहे त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अमोल कोल्हे यांनाही पराभूत करणार असल्याचं आव्हान दिलं आहे त्यामुळे राजकीय सोय म्हणून आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करतील आणि शिरूर लोकसभा लढवतील असे बोलले जात आहे मात्र त्यांच्या या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून मोहिते पाटील यांची नाराजी दिसून आली होती मात्र त्यानंतर आता आडळराव यांनी मोहिते यांच्या निवासस्थानी जात त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे त्यामुळे भेटीनंतर मोहिते आणि आढळरावांमध्ये मनोमिलन झाल्याने आढळराव यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत तसेच या भेटीमुळे आढळरावांची शिरूरमधील उमेदवारी देखील निश्चित झाल्याचं जा बोललं जातंय आढळराव यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरून त्यांचे कट्टर विरोधक असणारे राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी दिसून आली होती त्यावर मोहिते म्हणाले होते की गेली वीस वर्षे त्यांच्याबरोबर राजकीय संघर्ष केला त्यामुळे ते जर आता राष्ट्रवादीत येणार असतील तर असे चुकीचे राजकारण करण्यापेक्षा मी गरीब असेन असं म्हणत मोहिते यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती याच नाराजीमुळे काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचरमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये दिलीप मोहिते पाटील गैरहजर असल्याचं बोललं गेलं होतं मात्र त्यावर आपण कुटुंबातील लग्नात व्यस्त असल्यानं सभेला आलो नसल्याचं स्पष्टीकरण मोहिते यांनी दिलं होतं